Gede asa kumbulan lagi gitu. जय बाळूमामा मित्रांनो आपण मार्करवाडी तालुका मैसर जिल्हा सोलापूर येथे मामाचा बागा नंबर 4 आलेले आहेत मित्रांनो नमस्कार आपण आलेलो आहे मार्करवाडी तालुका मैसर जिल्हा सोलापूर येथे मामांचा बागा नंबर 4 आलेला आहे आणि खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे मार्करवाडीकरांनी. आम्ही सकाळी आलो होतो त्यावेळेस नियोजन चालू होतं. खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे. भरपूर जल्लोष झाला. इतका मोठा जल्लोष झाला की आज येताना इतका आनंद आहे. ज्यावेळेस मामांच्या भक्तीत रंगतेली त्यावेळेस वेगळाच जल्लोष होईल. आज सुरुवात होती तरी मार्करवाडीकरांनी खूप सुंदर असं चपला लांब काढा बाहेर काढा बाहेर काढा चप्पल इथं आता नमस्कार जय बाळूमामा दादा. जय बाळूमामा. किती दिवस आहे पालख्या या गावात? 7 दिवस आहे पालख्या. एक सप्ताह घेतलाय म्हणून. नमस्कार मामा. कसं नियोजन वाटलं गावचं? एक नंबर आहे. एक नंबर. आता 7 दिवसात भक्ती अंगात शिरल्यावर जल्लोष कसला होईल जाताना? एकदम जोरात. जय बाळूमामा. मित्रांनो आता आपण खरात मामांना भेटलो. ते नियोजन करत असतात आणि त्यांचं आम्ही मत जाणून घेतलं की कसं वाटलं तुम्हाला नियोजन? खूप सुंदर असं नियोजन केलं दादा. जय बाळूमामा. ह्याच्या आधी कधी आलती का पालखी आपल्या गावात? पहिल्यांदाच आली. तरी पण एक नंबर नियोजन खूप सुंदर झालेलं आहे. जय बाळूमामा. मित्रांनो दादा जय बाळूमामा. खूप सुंदर असं नियोजन केलं मार्करवाडीकरांनी. या दिवशी इथं आम्ही एक 3-4 दिवसापूर्वी आलो होतो. त्यावेळेस आम्ही एक कॉल केला आणि 20 जण गोळा झाले जवळपास. आणि सकाळी जागा करायला जवळपास 50-60 माणसं होती. खूप सुंदर असं नियोजन केलंय. आज पहिल्या दिवशी असा जल्लोष आहे. मग 7 दिवस जल्लोष कसा आणि 8व्या दिवशी जाताना तर आपल्याला एक वेगळंच वातावरण बघायला मिळेल. आज केलेलं आहे काका. जय बाळूमामा. आपली तर पालखी आलती का पहिली कधी गावात? मार्करवाडीत कधी पालखी बसली होती का? मग तुम्ही इतकं सुंदर नियोजन केलं ह्याच्या अगोदर तुम्हाला काय आम्हाला वाटलं आलती का पालखी कधी येत? आदमापूरला कोण कोण गेले? आदमापूरला आम्ही सगळे गेलो. हा पण आम्हाला आदमापूरच